दुपारच्या जेवणाची योग्य वेळ पाळणं फार महत्त्वाचं आहे, नाहीतर ॲसिडिटी, सुस्ती येणं, संध्याकाळच्या वेळेस अंग जड पडणं, रात्री जेवणाची इच्छा न होणं, पोट फुगणं, डोकेदुखी असे अनेक त्रास होऊ शकतात। त्यामुळे दुपारच्या जेवणाची योग्य वेळ कोणती आणि समजा जर तुम्हाला वेळ पाळता आली नाही तर त्याचा त्रास होऊ नये म्हणून काय करावं हेच आज आपण जाणून घेणार आहोत। नंबर वन, शक्यतो सकाळी 11 ते 1 दरम्यान जेवायला बसण्याचा प्रयत्न करा। पण समजा जर ते तुम्हाला जमलंच नाही कारण बऱ्याच जणांना कामामुळे ही वेळ पाळणं शक्य होत नाही, तर मग तुम्ही काय करू शकता, या वेळेदरम्यान एका जागी शांतपणे बसून एक ग्लास पाणी सावकाश पिऊ शकता। पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला पाणी पिताना धावपळ किंवा गडबड करायची नाहीये, अगदी सावकाश एका जागेवरती बसून शांतपणे पाणी प्यायचंय। नंबर टू, दुसरा उपाय म्हणजे एखादं मगजदार फळ खा। उदाहरणार्थ तुम्ही केळी खाऊ शकता, सीताफळ खाऊ शकता, पपई, चिकू, सफरचंद अशी फळं तुम्ही खाऊ शकता। याने काय होईल, तुमच्या पोटात थोडंसं अन्न जाईल आणि तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही आणि यामुळे तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं राहील। नंबर थ्री, दुपारचं जेवण जर उशिरा झालं तर जेवणानंतर शेवटी 1 चमचा गूळ आणि तूप एकत्र करा आणि ते खाऊन घ्या। असं केल्याने ॲसिडिटीचा त्रास होत नाही आणि डोकं जड पडून सुस्ती सुद्धा येत नाही। अशा पद्धतीने दुपारच्या जेवणाला जर उशीर होत असेल तर त्याचा त्रास होऊ नये म्हणून नेमकं काय करावं हे आज आपण जाणून घेतलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी।